हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सर्व? मी होम शेफ नमिता माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते. आणि गणपतीचे दिवस चालू आहेत, तर तुम्ही कसं गणपती साजरा करतात मला नक्की कमेंट करून कळवा. आणि मी आज तुम्हाला रेसिपी देणार आहे ती, कोकणामध्ये गणपती फारच फेमस असतात, तर तिथली प्रसिद्ध गणपतीमध्ये केली जाणारी सगळ्यात सुप्रसिद्ध भाजी म्हणजे चवळी वांगं आणि बटाट्याची भाजी. ती सर्वांना फार आवडते. तिथे खूप, जेव्हा पण त्यांच्याकडे मोठमोठे प्रोग्राम्स असतात त्यावेळेस ती भाजी नक्की केली जाते. त्या भाजीशिवाय कुठली म्हणजे पंगत त्यांची उठत नाही असं आपण म्हणू शकतो. तर मी आज तुम्हाला सर्वांना सांगणार आहे की ती भाजी कशी बनवतात. तर चला कृतीला सुरुवात करूया. तुम्ही नक्की बनवा आणि मला कळवा की तुमची भाजी कशी झाली होती. तर मित्रांनो, आज आपण रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी बटाटा आणि वांगं कापून घेतलेलं आहे, त्याचबरोबर मी त्यामध्ये मीठही टाकलेलं आहे. तर इथे मी चवळी घेतलेली आहे. नंतरून फोडणीसाठी आपल्याला लागणार आहे कांदा, तो मी बारीक चिरला आहे. टोमॅटो मी बारीक चिरला आहे आणि कोथिंबीरसुद्धा. त्यानंतरून इथं आहे सुकं खोबरं, ओलं खोबरं, कोथिंबीर. नंतरून इथे आहे आपलं लसूण, कढीपत्ता आणि अद्रक, ठीक आहे. त्यानंतरून इथे आहे हिंग, जिरं मोहरी, गरम मसाला, लाल तिखट. माझा हा लाल तिखट हे खूप जास्त तिखट आहे, त्यामुळे मी थोडंच घेतलेलं आहे. तर तुमची कलरवाली मिरची असेल तर तुम्ही जास्तही घेऊ शकता. आणि त्यानंतर मी इथं हळद घेतलेली आहे, मीठ घेतलेलं आहे, ठीक आहे. त्यानंतरून आपल्याला दोन हिरव्या मिरच्यासुद्धा घ्यायच्या आहेत, त्या मी विसरली होती घ्यायच्या, तर त्या मी आता घेतलेल्या आहेत. तर आता आपण पहिलं तर वाटण वाटून घेऊयात. वाटणामध्ये आपण हे जे सुकं खोबरं आहे ते तेलामध्ये थोडंसं परतून किंवा भाजून घेणार आहोत आणि त्यानंतरून ते मिक्सरमधून दळणार आहोत. त्याचबरोबर आपल्याला कोथिंबीर, हिरवी मिरची, थोडासा कढीपत्ता, पूर्ण नाही, आपल्याला फोडणीलाही टाकायचं आहे, लसूण आणि अद्रक, हे सगळं आपण वाटून घेणार आहोत. इथे जेवढ्याही वस्तू मी ठेवलेल्या आहेत त्या सगळ्या मी वाटून घेणार आहे. तर मी बघा असं मी कढईमध्ये थोडंसं ते भाजून घेत आहे. त्यामध्ये मी सगळे पदार्थ टाकलेले आहेत जे मला वाटून घ्यायचे आहेत. तर आता आपण ते वाटून घेऊयात आणि पुढच्या कृतीला सुरुवात करूया. तुम्ही बघू शकता मी अगदी बारीक करून घेतलेलं आहे हे मिश्रण. आणि आता आपण कृतीला सुरुवात करूया. सर्वात प्रथम मी इथे कढी गरम करायला ठेवत आहे. गॅस थोडासा मीडियमच ठेवायचा आहे आपल्याला, जास्त फास्ट नको आहे आपल्याला गॅस. त्यानंतरून यामध्ये मी तेल टाकती आहे. तेल यामध्ये थोडंसं जास्तच टाकायचं आहे मित्रांनो, कारण ही चवळी बटाट्याची लग्न सोहळा वगैरे जो पण सोहळा असतो त्यामध्ये ते ही भाजी करतात. तर तुम्हाला तर माहितीच आहे अशा वेळेस तर आपण जास्त तेल वापरूनच भाज्या करतो. तर तुम्हीही त्या प्रमाणातच तेल टाका. आपलं तेल तापलेलं आहे, त्यामध्ये आता मी जिरे मोहरी टाकत आहे. जिरं मोहरी झालं की त्यामध्ये आपण कढीपत्ता टाकूया. कांदा आपला थोडासा परतून घेऊयात, आपण थोडासा सॉफ्ट होणार आहे पुरता. आणि त्यानंतर आपण उरलेले मसाले आहेत ते टाकूयात. कांदा आपला परतला आहे तर त्यामध्ये आता आपण घालूयात लाल तिखट, गरम मसाला, हळद आणि हे परतून घेऊयात.
याला जवळजवळ एक मिनिट तुम्हाला परतून घ्यायचं आहे। आपला मसाला परतला गेलेला आहे, त्यामध्ये आता आपण जे वाटण केलं आहे ते वाटण आपण घालूयात। मी जे उरलेलं आहे तेही थोडंसं पाणी टाकून यामध्ये टाकणार आहे। हे बघा, ते मिश्रणाचं पाणी हे मी इथे टाकलेलं आहे। हे व्यवस्थित आपण परतून घेऊयात। मसाला परतला की आपण पुढचे हे बरोबर पाणी थोडंसं माझ्याकडून जरा जास्तच झालं आहे। आपण थोडंसं ते मसाला परतू देऊयात, म्हणजे तेल सुटेल आणि पाणीही कमी होईल त्याचं। तसं ग्रेव्हीसाठी हे पाणी आपल्याला लागणारच आहे, पण तरीही आपण याला परतू देऊयात, चांगलं एकजीव होऊ देऊयात। आणि तोपर्यंत मी एका साईडला पाणी गरम करायला ठेवते आहे, कारण आपल्याला भाजीमध्ये गरम पाणी लागणार आहे, आपल्याला थंड पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे। इकडे मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। आता तुम्ही बघू शकता आपला मसाला जो आहे एकदम छान परतलेला आहे, तो खूपच सुंदर फुटलेला आहे। ठीक आहे, तर अशा वेळेस आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत चवळी, त्यानंतरून बटाटे आणि वांगे जे आहेत आपण ते थोड्या वेळाने टाकणार आहोत, जेणेकरून ते लवकर शिजतात, त्यामुळे आपण ते थोडे उशिरा टाकणार आहोत। हे परतून घेऊयात आपण आणि आता आपण याच्यामध्ये जे गरम पाणी करायला ठेवलं होतं ते गरम पाणी टाकणार आहोत। ते चांगलं उकळलेलं आहे। गरम पाणी टाकल्याचे दोन फायदे होतात, एक तर आपली जी तर्री आहे ती खूप सुंदर वरती येते आणि दुसरं म्हणजे आपलं जे भाजी वगैरे आहे ते लवकर शिजतं। तर आता आपण यामध्ये मीठ टाकूयात आणि 5-10 मिनटं याला उकळून घेऊयात, म्हणजे शिजवून घेऊयात, त्यानंतरून आपण टोमॅटो आणि आपले जे वांगे उरलेले आहेत ती टाकणार आहोत। टोमॅटो तुम्ही आत्ता ह्या स्टेजला टाकलात तरीही चालेल, काही हरकत नाही आहे, पण तरीही आपण थोड्या वेळाने टाकूयात। त्याच्यावरती मी ढक्कण ठेवून याला 10 मिनटं तरी शिजू देणार आहे। आपलं बटाटा किती शिजलेलं आहे ते तुम्ही बघू शकता, बटाटा आपला अर्धा शिजलेला आहे। आता मी यामध्ये टोमॅटो टाकणार आहे आणि आपली जी वांगी उरलेली आहे ती वांगी टाकणार आहे। आपलं बटाटा जे आहे ते 80% शिजलेलं आहे मित्रांनो, 20% बाकी आहे, त्यावेळेस मी यामध्ये वांगे टाकलेले आहे। आणि आता हे आपण मस्तपैकी फिरून एकत्र करून परत झाकण ठेवून 10 मिनटं शिजवून घेऊयात आणि त्यानंतर आपली भाजी रेडी होईल। मी आता त्याला झाकण लावून ठेवत आहे। आपलं जे वांगं आहे ते खूप सुंदर शिजलेलं आहे, तर आपण आता गॅस बंद करूयात आणि भाजी सर्व्ह करूयात। बघू शकता किती सुंदर रंग आलेला आहे याला, तरी किती छान आलेली आहे आणि खूपच सुंदर अशी आपली भाजी तयार झालेली आहे। तुम्ही ही भाजी गरम गरम भातासोबत, भाकरीसोबत, तांदळाची असो, ज्वारीची असो, बाजरीची असो, चपातीसोबत आणि इवन पावासोबत सुद्धा खाऊ शकता। खूपच छान टेस्ट येते याची आणि तुम्ही ही नक्की करा। खूप सोपी रेसिपी आहे आणि खूप चविष्ट रेसिपी आहे। तरी बनवून मला नक्की कमेंटमध्ये सांगा तुमची भाजी कशी झाली होती। शेवटी आपण याच्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकूयात। बघा किती अमेझिंग दिसतीये ही भाजी। तर
तुम्ही नक्की करून पहा, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि रेसिपी कुणालाही हवी असेल तर त्यांना नक्की शेअर करा.